मंडळी नमस्कार. विषय मांडण्यापूर्वी थोडंसं खाजगी बोलतो आणि त्या खाजगी प्रसंगातूनच तुम्हाला हा विषय लक्षात येऊन जाईल. माझं आजोळ बाभळगाव, हो लातूरजवळचं बाभळगाव, देशमुखांचं बाभळगाव. त्या बाभळगावात आम्ही उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत जायचो. दिवाळीच्या सुट्टीत फारशी गरज नसायची, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत देशमुखांचं गाव असूनही रखरखाट त्या गावामध्ये असायचा. ऊन हो, प्रचंड ऊन. मग टँकरने पाणी विहिरीत आणून टाकायचं आणि त्या विहिरीतलं पाणी गावाने घ्यायचं, अशी त्या गावातली पद्धत. तुम्ही म्हणाल देशमुखांचं गाव असून कसं काय होतं, असं काही त्याला पर्याय नसतो. राजकारण राजकारण असतं, सत्ता सत्ता असते. जाऊया, तो विषय नाही सांगायचा मला. उन्हाळ्यामध्ये आम्ही बाहेर पडू नये यासाठी घरातली मोठी माणसं, मामा वगैरे खूप काळजी घ्यायचे. तशी मामांची भीती असायची, पण भाच्याला मामाची भीती जरा कमीच असते ना. मग भाचा भीतीनं ऐकणार नाही म्हणून मामा आम्हाला काही प्रलोभनं पण आजोबांच्या माध्यमातून दाखवायची. उन्हाळ्यात झोपलं, दुपारी झोपलं तर संध्याकाळी आईस्क्रीम, आईस कांडी. मग त्या आईस कांडीच्या अपेक्षेनं आम्ही झोपी जायचो, पडून तरी राहायचं. कुठलं झोपी जायचं, पडून तरी राहायचं. संध्याकाळी आईस कांडी मिळणार. आणि न ऐकलं तर गावातला एक काशीनाथ नावाचे व्यक्ती होते, वयोवृद्ध व्यक्ती, लाल फेटा, झुपकेदार मिशा. आणि त्या मिशा दाखवत जोरदार कराऱ्या आवाजानं ते कोण आहे रे म्हणत यायचे. आणि त्या आवाजाने आम्ही घाबरायचो. मग उन्हात झोपलं नाही तर काशीनाथला बोलवू का, अशी धमकी दाखवली जायची. आणि काशीनाथ येणार कळल्याबरोबर आम्ही चिडी चूप आतल्या खोलीत जाऊन गप्प बसायचो. अशी भीती दाखवली जात असते. हा बागुलबुवा असतो, बाहेर जायचं नाही, झाडावर बागुलबुवा बसलाय, लेकरू जातच नाही. असे बागुलबुवा लेकरांना समजविण्यासाठी वापरले जातात. आणि आता राजकारणात लेकरासारखं वागणारी माणसं, लहान लेकरांसारखं वागणारी माणसं आपल्याच मित्रांना हा बागुलबुवा दाखवू लागली. मंडळी बातमी आली आहे, आणि बातमी अशी आली आहे की मातोश्रीवर जाऊन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पहिल्यांदा लोक हसतील, बातमी खरी आहे असं म्हटलं तर लोक चिडतील आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणतील उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणला होता, हे कराय, मातोश्रीवर जाऊन गुडघे टेकण्याची काय गरज होती. हे उद्धव ठाकरेंच्या त्या वाक्यासारखं आहे. आमची कोरोनासोबत जगण्याची तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगण्याची? म्हणजे उद्धव ठाकरे भलेही देवेंद्र फडणवीसांना मातोश्रीवर बोलवतील, पण देवेंद्र फडणवीसांची तयारी आहे का मातोश्रीवर जाण्याची, हे बघितलं पाहिजे. काय नाही बोलले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणाले, कलंक म्हणाले, एक तर तू नाही तर एक तर मी राहीन म्हणाले. सगळं ऐकणं एकदा. ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये. म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले. सगळ्यांनी सहन करून खाण्याची पंक्तीने उभा राहिलेला एक तर तू तर राशीला तर मी करू राहील, एक तर तू तर राशीला तर मी करू राहील, एक तर तू तर राशीला तर मी करू राहील. ऐकलं ना, बघा, म्हणजे कलंक फडतूस ज्याला ठेवायचंच नाही तो असा व्यक्ती कशाला कलंक मातोश्रीवर बोलवताय? अहो काय होईल ना मातोश्री, गरज नसताना फडतूस माणसांना मातोश्रीवर प्रवेश मिळायला लागला की काय? खरं तर मला या बातमीत एक वेगळाच वास दिसतो आणि तोच बागुलबुवा मला तुम्हाला सांगायचा आहे. हा गौप्यस्फोट कोण केला? कोण केला तर हा गौप्यस्फोट केला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांची कोणासोबत युती होती? उद्धव ठाकरेंच्या सोबत. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं आहे का? हो, यायचं आहे. या दोघांच्या एकत्र येऊन महाविकास आघाडीत समावेश होण्याला आक्षेप कोणाचा आहे? शरद पवार आणि काँग्रेसचा. आता हळूहळू तुम्हाला विषयाकडे जाता येईल. मग प्रकाश आंबेडकरांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची भाषा बोलली आहे हे प्रकाश आंबेडकर सांगणार असतील, ज्यांना आतली गोष्ट, मातोश्रीच्या आतली गोष्ट, मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी बाहेर येत नसतात. कोर्टाला सुद्धा कॅमेरा ऑफ कॅमेरा
म्हणजे सगळ्यांना बंद करून बंद खोलीत सुनावणी घ्यावी लागते अशा गोष्टी घडतात मातोश्रीवर, कधी येत नसतात. अहो अमित शहा सुद्धा बंद खोलीत बोलले होते, ते बाहेर आलं उद्धव ठाकरेंनी सांगितल्यावरच. कधी आलं? कोणीतरी ठाकरे मातोश्रीत काय चाललंय हे बाहेर बोलतो तेव्हा ते बाहेर येतं. आधी येतं का? नाही. म्हणजे त्या खोलीत कोणता मुलगा राहतोय मला माहीत नव्हतं असं वाक्य बोललं गेलं होतं कोर्टात, ते कधी बाहेर आलं? ठाकरेंनी बोलल्यावर. अमित शहांनी मला आज शब्द दिला होता बंद खोलीत, हे बंद खोलीच्या बाहेर कधी आलं? ठाकरेंनी बोलल्यावर. मग जे प्रकाश आंबेडकरांच्या तोंडी वाक्य आली ती बाहेर कशी आली असतील? ठाकरेंनी बोलल्यावर. म्हणजे ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं मी देवेंद्र फडणवीसांना बोलवू शकतो, हा निरोप गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? वेगळं सांगायला पाहिजे का राव? तो तर गेला पाहिजे शरद पवारांच्या समोर, तरच शरद पवार बाप रे हा गेला की काय असं म्हणतील, आणि मग उद्धव ठाकरेंना चुचकारतील, नकाना उद्धव, नकाना उद्धव, थांबाना उद्धव. आपलं महत्व वाढविण्यासाठी केलेला बागुलबुवा आहे. बाभळगावच्या दुपारी झोपतो का काशीनाथला बोलू असं माझे मामा म्हणायचे, तसं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री करतो का देवेंद्रला बोलवू असा शब्द वापरलेला आहे. हे साधं सरळ गणित आहे. आणि हे का वापरलंय त्यालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. मी हवेत गोळीबार करतो ह्यातला अजिबात भाग नाही, यालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. शरद पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा बनणार, रोहित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात. रोहित पवार मुख्यमंत्री बनत असतील तर माझा आक्षेप नाही, इथे सुप्रिया सुळे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मुख्यमंत्री तर काँग्रेसचाच बनणार. नाना पटोले म्हणाले मुख्यमंत्री काँग्रेसचाच बनणार. थोरात बाळासाहेब थोरात म्हणाले मुख्यमंत्री काँग्रेसचाच बनणार. मग बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपला आपला मुख्यमंत्री करणार असतील तर उद्धवच्या हाती काय झुंझुना? मग जेव्हा आपल्याला मुख्यमंत्री करणारच नाही याची खात्री उद्धव ठाकरेंना वाटू लागली तेव्हा उद्धव ठाकरे उससे तो अच्छा इनसे तो अच्छा वो था असं म्हणू लागले आणि मी देवेंद्र फडणवीसांना बोलवून भाजपासोबत जाऊ शकतो अशा अफवा पसरवायला सुरुवात केली. हेच गणित लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले, गेले की नाही, बातमी खरी की खोटी, यापेक्षा ती खरी असो अथवा खोटी, बातमी का बाहेर आली हे समजून घेणं आवश्यक आहे. नमस्कार.